कोल्हापुरातील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी शोरूममधील रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये अंदाजे पाच लाखांची रक्कम लंपास केल्याची भीती व्यक्त होते रोख रकमेसह आणखी काही वस्तू चोरीला गेल्या आहेत का याची खातर जमा रात्री उशिरापर्यंत सुरू होती कोल्हापुरातील बंगले फ्लॅट आणि घरं फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत कळंबा कारागृहातील अधिकाऱ्याचा बंगला फोडल्याची घटना ताजी असतानाच शाहूपुरीतील पुलाजवळील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचं दुकान फोडून लाखो रुपयांवर भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला त्यांनी आतील दोन ड्रॉवर मधील सुमारे पाच लाखाहून अधिक रक्कम लंपास केल्याची भीती व्यक्त होतीये या रोख रकमेसह दुकानातील अन्य काही साहित्य चोरीला गेलं असल्याची शक्यता गृहित धरून त्याबाबत खातरजमा केली जात होती या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं शोरूम मध्ये जाऊन तपासणी केली तसंच ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं श्वानानं या दुकानाच्या मागील बाजूस असणाऱ्या पडक्या विहिरीपर्यंत माग काढला आणि तिथंच ते घुटमळलं चोरट्याने मुख्य वर्दईच्या रस्त्यावरील दुकान फोडून पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभं केलंय